विमानतळ विस्तारीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यांना नोकर भरती आणि व्यापारी संकुलातील ठेक्यांमध्ये प्राधान्य द्या अशी मागणी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या करण्यात आली आहे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात उजळ्यावाडी विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येत होती त्यावेळी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीनं विरोध केला होता दोन हजार सहा ते दोन हजार दहा असा चार वर्ष हा संघर्ष सुरू होता तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी बैठक बोलावून कृती समितीच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या आहेत त्यांना विमानतळ प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्यात यावेत विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला नोकरीत सामावून घ्यावं यासह इतर मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या मात्र प्रत्यक्षात यातील एकाही मागणीची पूर्तता झालेली नाही आतापर्यंत दोनशे एक्कावन्न हेक्टर जमीन संपादन करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले असून त्यांचा आर्थिक प्रश्नही निर्माण झालाय परिणामी विमानतळ विस्तारीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत त्यांना नोकर भरती आणि व्यापारी संकुलातील ठेक्याप्रमाणे प्राधान्य द्या अशी मागणी कोल्हापूर विमानतळ भूसंपादन विरोधी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन तहसीलदार शीतल मुळे यांना देण्यात आलं संपादित केलेली जमीन नऊ वर्ष झाली तरीही त्याचा पंच्याण्णव टक्के विकास झालेला नाही त्यामुळं महत्वाच्या अटीचा शर्थभंग झाला असून या विरोधात दाद मागणार असल्याचा इशाराही कृती समितीनं दिलाय यावेळी राजू माने नारायण पोवार के वाय पाटील दीपक जाधव लखन काझी यांच्यासह इतर उपस्थित होते